आरक्षण देतो म्हणून धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर धनगर समाज बहिष्कार घालत असल्याचं भाजपचे मोहोळ तालुका सरचिटणीस गणेश गावडे यांनी सांगितलं. निवडणुका लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन समाजाची मतं मिळवली. मात्र भाजप सरकार सत्तेवर येऊन 4 वर्षे उलटली. आता पुन्हा निवडणुका लागण्याची वेळ आली तरी देखील धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही. केवळ आरक्षण देतो म्हणून धनगर समाजाची फसवणूक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर धनगर समाजानं बहिष्कार घालावा असं आवाहन भाजपाचे मोहोळ तालुका सरचिटणीस गणेश गावडे यांनी केलं आहे. म्हणजे आम्ही 4.5 वर्षापूर्वी नरेंद्रभाई मोदींनी सोलापूरच्या आणि पंढरपूरच्या सभेमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की केंद्रात आणि राज्यात आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं की धनगर समाजाला पहिले एसटीचं आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटला देऊ. 12 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाईचे सहीचे पत्र आमच्याकडे आहे. तरी सुद्धी आज 4.5 वर्ष झाले, किती जवळ 250 कॅबिनेट झाले, तरी सुद्धा धनगर समाजाला न्याय दिला नाही. अहो आरक्षणच काय साधं, अंमलबजावणीचं पत्र देखील केंद्राकडे पाठवलं नाही. म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा 20 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. म्हणून मला पहिल्यांदा माझा समाज महत्वाचा आहे. यासाठी मी या होणाऱ्या उद्या मोदी साहेबांच्या सभेवरती आम्ही धनगर समाज सोलापूर जिल्ह्यातील आवाहन करतो की जाहीर बहिष्कार टाकत आहोत. सभेला हजर न राहण्यात आम्ही आवाहन करत आहोत. आपली ताकद तेव्हाच कळणार आहे, एकजुटीने राहा. सर्वांनी एवढं लक्षात ठेवा, आज आमची 50-60 लाख लोकसंख्या आहे सोलापूर जिल्ह्याची धनगर समाजाची. तरी सर्वांनी या सभेला बहिष्कार टाकावा, अनुपस्थित दाखवावी, तेव्हाच आपली ताकद कळेल. आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे. आमचा भोळा भोवळ्या समाजाला फसवत आहेत किती वर्षे. अहो विद्यापीठात आमचा प्रश्न आहे नावाचा, किती आश्वासन खोटी देणार तुम्ही? भोळ्या भोवळ्या समाजाला किती फसवणार? त्यासाठी मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता असून मी याच्यावरती बहिष्कार टाकत आहे.